नमस्कार, मी ऋषिकेश, वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। भाजपला आरजीच एकमेव विरोधक, आरजी कुणाचीही बी टीम नाही। आगामी लोकसभा निवडणुकीत आरजीपीच असणार महत्वाचा रोल। महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची भूमिका आणि योजना जाणून घेण्यासाठी केला महाराष्ट्र दौरा, आरजीचे नेते मनोज परब यांचा खुलासा। वास्कोत वाडे परिसरात एका चर्चजवळील शेतात आढळलं नवजात अर्भक, अज्ञातांनी उघड्यावर फेकल्याचा संशय। अर्भक गोम्याकोमध्ये दाखल, प्रकृती स्थिर, अज्ञातांविरोधात बाल कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद। बांदोडा उणीरच्या रोहिदास नाईक यांचं निधन, शनिवारी फोंड्यातील मुक्तिधाममध्ये पत्नीकडून अंत्यसंस्कार। पतीच्या पार्थिवाला पत्नी रोशनी यांच्याकडून चिताग्नी, धाडसी निर्णयाचं परिसरातून कौतुक। राज्यात अवैध वाळू उपसा प्रकरणं मोठ्या प्रमाणात सुरू, आमदारांच्या कार्यकर्त्यांनाच होतो वाळू उपशाचा फायदा, काँग्रेस नेते रिबेलो मोरेन यांचा सरकारवर हल्लाबोल। सरकारनं वाळू उपशासंदर्भात नियमावली तयार करावी, काँग्रेसची मागणी। मायनिंग ई ऑक्शन प्रीबीड परिषद संपन्न, प्रीबीड परिषदेत 24 कंपन्या सहभागी, गोव्यासह गोव्याबाहेरील कंपन्या सहभागी। ई ऑक्शनमधून गोव्याला मिळणार चांगला महसूल, खाण संचालक डॉक्टर सुरेश शानभोग यांचा दावा। म्हापशात पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला, किरकोळ कारणावरून घडला प्रकार, हल्ल्यातील दोघा संशयितांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। घटनेनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। हरमल पेडणे येथे 49,000 चा 49.3 ग्रॅम चरस जप्त, छत्तीसगड येथील हसन खान या संशयिताला अटक, पेडणे पोलिसांची कारवाई। आणि सरकारी प्राथमिक शाळांसाठी घेणार 88 कंत्राटी शिक्षक, रजेवर गेलेल्या शिक्षकांच्या जागी कंत्राटी शिक्षकांची होणार नियुक्ती, 7, 8, 9 नोव्हेंबरला होणार मुलाखत। गोव्यात 2027 आगामी निवडणुकीत भाजपला रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी हा एकमेव विरोधक असेल, आरजी कुणाचीही बी टीम नाही, असा खुलासा रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे नेते मनोज परब यांनी केलाय। महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षाच्या प्रमुखांच्या भेटीनंतर परब गोव्यात दाखल झाले आहेत। सो असे डिफरंट डिफरंट विजन्स आमचे चालूच होते, कित्याक वी वॉन्ट टू ग्रो, वी वॉन्ट टू लर्न। आम्ही आमची माइंड कंजेस्टेड करून, नॅरो करून, आम्ही कन्झर्वेटिव्ह धरून आम्ही ते चलपाचे ना, आणि आम्ही ते केन्ना करूंकूय ना। आम्ही जर गोंयान अगेन्स्ट आसा जाल्यार इट इज अगेन्स्ट इललिगेलिटीज बाय एनी वन। जे भायल्या नेता इललिगेलिटीज करता त्यांच्या अगेन्स्ट आसा, आम्ही जे इंडियन्स आसा, जे लोक आसा त्यांच्या अगेन्स्ट ना। वी ऑल्सो इंडियन्स, आम्ही भारतीय आसा, बट जे कोण गोंयान इललिगेलिटी येवन करतले, जे कोण आमच्या रायट्सांचेर हात घालतले, आमच्या गोंयाचेर हात घालतले, आमचे गोंय एक्सप्लॉयट करतले, त्यांच्या अगेन्स्ट आम्ही असले आसा आणि हे फुडें आसा। कोणी महाराष्ट्रातल्यान हांगा येतलो इलिगली रावतलो, नाजाल्यार आमच्या पोवो वयल्यान आमी तेंकां भितर घेतले, ही गजाल ना। नाल्यार फाल्यां आमी केरला वयतले तेन्ना केरला वचून आमी थंय कॉम्प्रोमायज करतले, आमच्या आयडियोलॉजीचेर कॉम्प्रोमायज करतले, हे केन्नाच जावपाचें ना। फाल्यां कोणूय खंयच्या स्टेटींतल्यान गोंयान येतलो, हांगा इलिगलिटी करतलो, इलिगल रावतलो, ड्युअल वोटींग कार्ड करतलो, तेंच्या अगेन्स्ट आमची फायट सदांच चालू उरतली। आनी कोवो बील ही आमची बेज आसा, बेज आसतली आनी हे फुडें ती तशीच रावतली। आमी ए टू झॅड जे टॉप रिजनल पार्टीचे लिडर आसा सगळ्यांक आमी मेळटले। सो म्हणूनच म्हणटा की आमकां मागीर कोणा कोणाची म्हणून बी टीम म्हणटले काय म्हणून आमी क्वेश्चन करता। सो हे चालूच उरतले, टायम वील स्पीक, जसो जसो टायम वयतलो तशें तुमकां कळटलें की आमी कोणाक मेळटा, खंयच्या स्टेटीक वयता, खंयच्या लिडराक मेळटा। सो एक एक जे पजल आसा, एक एक जो क्वेश्चन आसा पळय, तो ऑटोमॅटीक क्लियर जायत रावतलो। आमी शिवसेना स्टायलीन चलना, आमची रेव्होल्युशनरी गोवन्साची ओन स्टायल आसा, रेव्होल्युशनरी गोवन्साची ओन स्टायल ऑफ वर्किंग आसा। आमी पयली म्हटल्यार आमी वायलन्सान बिलीव करिना आनी आमी केन्ना करूंकूय ना। आतां ऑलमोस्ट 6 वर्सां जालीं आमकां, आमी केन्नाच वायलन्स करूंक ना। आमी आमची स्टायल घेवन, आमची रेव्होल्युशनरी स्टायल, आमचो रेव्होल्युशनरी मॉडल घेवन आमी दुसऱ्यां कडेन वयता, आमचो मॉडल आमी तेंकां सांगता, तेंचें कितें आसा तें आमकां सांगता। सो दॅट आय आमी ते विजीनान आमचे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बील रेव्होल्युशनरी गोवन्साचे विदाउट फंड क्रंचीस आसतना सुद्दां येदे व्हडले ऑर्गनायजेशन उबें करप आनी तें फुडें व्हरप, तें कशें व्हरता, कशें कितें करता, आमी कशें फायट करता, आनी भितर आमकां भितर आनी कितें पॉयंट इनकॉर्पोरेट करपाक जाय, हेका लागून आमचे। आता एक धक्कादायक बातमी, वास्कोतील वाडे परिसरात एका चर्चजवळ शेतात नवजात मुलीचं अर्भक सापडलंय। अज्ञातांनी हे स्त्री जातीचं अर्भक टाकल्याची प्राथमिक माहिती मिळते। पोलिसांनी अर्भकाला गोम्याकोमध्ये दाखल केलं असून या प्रकरणी वास्को पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल केलाय। वाडे परिसरात शेतामध्ये एक नवजात अर्भक टाकल्याची माहिती शनिवारी सकाळी वास्को पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत या अर्भकाला ताब्यात घेतलं। हे अर्भक स्त्री जातीचं असून ते नेमके कोणी टाकलं याची माहिती मिळू शकली नाही।
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात कलम 317, 336 आणि गोवा बाल कायद्याच्या कलम 8 नुसार गुन्हा नोंद केला असून या अर्भकाच्या पालकाचा शोध पोलिसांनी सुरू केलाय. ह्या अर्भकाला गोमॅकोमध्ये दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान वास्कोत बेवारस नवजात अर्भक सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक वेळा वास्कोत स्त्री जातीचे अर्भक सापडलेत. काही महिन्यांपूर्वी बायणा येथील कोझी अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅट बाहेर ठेवलेल्या कचराकुंडीत नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. तर वास्कोसोबत गोव्याच्या अन्य भागातही अशीच अर्भकं आढळली आहेत. काही दिवसांपूर्वीच मडगाव येथे एक नवजात अर्भक उघड्यावर सापडलं होतं. शिरबडे मडगाव येथे उड्यावर टाकून दिलेले नवजात अर्भक सापडल्यानं खळबळ उडाली होती. हे अर्भक एक मुलगी असल्यानंच टाकल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. दुसरीकडे नेरूळमध्ये समुद्रकिनारी एका प्लास्टिक पिशवीत टाकलेल्या अवस्थेत नवजात अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. काल दोनपासून वयतालो शॉपार म्हणून वयतालो काल देड अख्खा वाजेल तुम्हाला सो हांगा जेन्ना पळय तेन्ना म्हाका एक भुरग्याचो रडपाक आवाज येयलो. पळोवन येयलो जाल्यार धाकटें हांगा अशें जाल्लें भुरगें तें चेडूं तें चेडूं म्हणल्यार पयलीं खबर नासलें म्हाका गेलो आनी बायलेक आपयलें आनी पळय म्हटलें पळय जाल्यार चेडूं आसा. सो हांवें ताका रोखडें बायलेक सांगलें काडया काडलें ताका वयर आमी आनी पयलीं म्हटलें मागीर बायलेन ताका घुसपा हेका चार दिनी घुसपोवन बी हें केलें म्हणजे चार दीन घुसपिल्लें आसलें तें वयर काडलें धरलें हाका आनी मागीर आमी म्हणलें कितें व्हरोन दिवया म्हणून शिकलें कित्याक हांगासर तें उरलें जाल्यार ताका कोणी कुत्रो जावं कोणी जिवाणें बी खावन बेश्टें जाल्लें भुरगें तें. सो आमी पयलीं चिकलें व्हरोन दिलें चिकलें आमचें कॅन्टीन आसा थंय डॉक्टर सगळें ओळखीचें आमचें सो पयलीं आमी थंय गेले आनी तांकां व्हरोन दिलें मागीर तेंच्यांनी ताका तेंचे कितें प्रोसेस आसा ते केले हाका आनी मागीर पुलिसांक बी आपयलें पुलिसांक बी कळयलें मागीर पुलिसान म्हाका आपोवन स्टेटमेंट बी आनी दिलो सांगलें. सो हांव इतलें सांगूंक सोदतां की अशें करनाका म्हणून तुमकां जर भुरगीं जर तुमी घालता जल्माक जाल्यार नाका व्हरोन खंय दिया कोणाक कित्याक कोण थोड्यांक लोकांक भुरगीं जावपाकूय खूब मुश्कील जाता कळ्ळें तुमकां नाका जाल्यार तुमी व्हरोन हॉस्पिटलांत दिया जाल्यार खंयसर आपल्या घरांत थांबे आसता थंय व्हरोन दिया तूं अशें केन्ना करनाका तें भुरगीं म्हणल्यार देवाची ती देवाची देणें ती कोणाक अशें बेश्टें जायना आनी अशें दिनाय देव सो अशें केन्ना करनाका. आतां हांव त्या टायमार पावलो म्हणून तें भुरगें वतलें चेडूं तें नाल्यार ताका हांगासर कुडी बी खाल्लें जाल्यार तें व्हडलें पाप जाव लागपाचें. सो इतलें सांगूंक सोदता अशें करनाका. काल म्हाका एक 4 सुमार चिकले हॉस्पिटलांत डॉक्टरांतल्यान डॉक्टरा कडल्यान फोन आयलो की एक कोण तरी एक एबंडंट चायल्ड घेवन हॉस्पिटलांत आयला आनी तें तेंच्यान वाडें आसा वाडें थंय शेतांत कोणें तरी दवरिल्लें आनी तो तेंच्यान एकटो पास जालो. तेंच्यान एक मडकयकर बाय नेम मडकयकर ही इज वर्कींग एज इन द कॅन्टीन ऑफ चिकालीम डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल. सो थंयच ताची घरां आसा तो ड्युटी सोडून आपल्यालें काम सोडून घरा वतालो आनी परत घरा कडल्यान तो परत शॉपार कित तरी हाडपाक वतालो. सो थंयच तो वतना ताका वाटेर थंय आवाज आयलो कोण एक भुरगें रडटा तें आनी मेरशीच चपेल आसा वाडें ताचे फाटल्यान ताका आवाज आयलो. सो ताणें थंय वचून पळयलें जाल्यार एक कपड्याक गुट लावन एक भुरगें ल्हानशें थंय शेतांत त्या हातूंत झुडपांनी अशें दवरिल्लें वॉज न्यूली बॉर्न चायल्ड एन्ड फावंड एबंडन. सो एकॉर्डिंगली हांवें म्हज्या स्टाफ पी एस आय आसा ताका थंय धाडलो फॉर फर्दर इन्क्वायरी. म्हजो पी एस आय केलो आनी इट वॉज नोटीस डॅट सेट चायल्ड वॉज न्यूली बॉर्न चायल्ड वीच वॉज कॅप एबंडन इन द फिल्ड. सो एकॉर्डिंगली आमी मागीर ताका फर्दर तें भुरगीं न्यूली बॉर्न आशिल्ले कारणान ताका फुडें ट्रिटमेंटाक मागीर जी एम सी बांबोलीम धाडलें एन्ड वी रजिस्टर्ड द कंप्लेन अगेन्स्ट द अननोन पेरंट्स हू आर द कल्प्रिट्स हू कॅप द चायल्ड एबंडन इन द फिल्ड. वी रजिस्टर्ड द क्राइम अंडर सेक्शन 317, 336 आय पी सी एन्ड सेक्शन 8 ऑफ गोवा चिल्ड्रन एक्ट एन्ड अवर फर्दर इन्वेस्टिगेशन इन प्रोग्रेस. खूब जाण जे हें आसतात जोडपी आसतात लग्न जाल्ले आसतात तांकां खूब जाणांक भुरगीं नासतात आनी जाका भुरग्यांचें म्हत्व खबर आसता आनी अशें करून जे पळय कोण अशें पळय भुरग्यां हाडून दवरात तें सारकें न्ही. हांगा लोक भुरगीं ना म्हूण लोकां कडेन देवा कडेन प्रे करतात पूण तांकां बाबड्यांक भुरगीं जायना आनी अशीं कोणाक भुरगीं जातात तीं बाबा थोडे कितें आसतात थोड्यांची गर्ल चायल्ड जाली म्हणून कोण हाडून दवरतात बट दीस इज नॉट रायट बोथ आर सेम भुरगो चलो भुरगो सारको चली भुरगीं आसा दोगांक दोगी जाणांक इक्वल कितें आसा तो ट्रिटमेंट दिवपाक जाय आनी अशें पळय कोण करता ताका माफी नासता आनी आमच्या पुलिसां कडल्यान तरी फ्रॉम गोवा पुलीस आमी अशें कोण पळय जे क्रायम करता ताका आमी केन्नाच सोडचे ना आनी दे वील बी टेकन एक्शन वील बी टेकन अगेन्स्ट द लॉ. फोंडा तालुक्यातील उणीर बांदोडा येथील रहिवासी रोहिदास नाईक यांचं शुक्रवारी निधन झालं. रोहिदास नाईक यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या पत्नीनं घेतला.
शनिवारी फोंडा मुक्तिधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाहुयात हा वृत्तांत. भारतीय समाज अनेक न्यूनगंडांनी व्यापलेला होता आणि आजही काही प्रमाणात आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर पुरुष प्रधान संस्कृतीचा वर्चस्मा आपल्या समाजावर पाहायला मिळतो. मात्र या पुरुष प्रधान संस्कृतीला छेद देत अनेक महिलांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर आणि ताकदीवर समाजाची मानसिकता बदलायला सुरुवात केली आहे. किंबहुना त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळालंय. म्हणून तर सध्या पुरुषांसोबत महिलांच्या समानतेच्या व्याख्या आपल्याला सत्यात उतरताना दिसत आहेत. आपला गोवा हा देशातील इतर राज्यांपेक्षा प्रगत, आधुनिक, त्याचबरोबर अनेक अनिष्ट रूढी परंपरांना तिलांजली देत नव्या सामाजिक बदलांना स्वीकारणारा. बरं, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं आता सांगण्याचं नेमकं प्रयोजन काय? होय, कारण अशीच एक घटना गोव्यातील फोंडा तालुक्यात घडली आहे. उंडेर बांदोडा येथील रहिवासी नाट्य भजनी कलाकार त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू, गोवा सहकारी बँकेचे माजी संचालक तथा बांदोडेचे अनेक वेळा पंच सदस्य व सर्व परिचित वृत्तपत्र वितरक रोहिदास यशवंत नाईक यांचं शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता वयाच्या 62व्या वर्षी दुःखद निधन झालं. शनिवारी 29 ऑक्टोबर रोजी त्यांच्या पत्नी रोशनी नाईक यांनी फोंडा मुक्तिधाम येथे त्यांच्या पार्थिवाला चिताग्नी दिला. मूल नसल्यानं व पुतण्या विदेशात नोकरीला असल्यानं रोशनी नाईक यांनी आपल्या पतीच्या पार्थिव देहाला अग्नी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. आपल्या भारतीय हिंदू समाजात वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देण्याचा मान मुलाला मिळतो. मुलगा नसेल तर मुलीकडूनही वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देण्याच्या घटना हल्लीच्या काळात पाहायला मिळतात. पण पत्नीकडून पतीच्या पार्थिवाला अग्नी देण्याचं धाडस क्वचितच कोणी करतो. रोशनी नाईक यांनी ते दाखवलंय. रोशनी रोहिदास नाईक यांच्या या सामाजिक परिवर्तनाच्या धाडसी निर्णयाचं परिसरात अनेकांकडून कौतुक होतंय. बदल हा माणसाच्या आणि समाजाच्या उत्थानाचा मापदंड मानला जातो. सगळेच बदल हे स्वीकारार्ह असतात असं नाही. अनेक वाईट बदलही समाजाच्या आरोग्यासाठी घातक असतात. मात्र रोशनी नाईक यांनी उचललेलं पाऊल स्वीकारार्ह बदलांची नांदी ठरणारं असंच आहे, एवढं मात्र नक्की. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाइव, पणजी. राज्यात अवैध वाळू उपसा प्रकरण मोठ्या प्रमाणात सुरू असून यात राज्यातील आमदारांच्या कार्यकर्त्यांचा फायदा होतोय. वाळू उपसा प्रकरण वाढलं असलं तरी गोवा सरकार वाळू उपसा आणि त्या संदर्भातील नियमावली तयार करत नाही असं वक्तव्य काँग्रेस नेते रिबेलो मोरेन यांनी केलंय. याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून ठराविक वर्गाला याचा फायदा व्हावा हा त्यामागचा हेतू आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. Illegal sand mining is rampant in all over. And mostly people who are with the MLAs, they do it. Why doesn't the government come with a proper policy and sand mining, to my knowledge, cannot be done everywhere. There has to be a proper study. And accordingly, that sand mining should be either permitted or not permitted. High court order is also there regarding this matter. And 40 years, you know, there has been a death in this sand mining thing. So what is actually the government trying to do? But who are having a good equation with the MLAs, they are permitted to do anything and everything and destroy the fragile ecological system. And also my request to the people of Goa, be alert what is going on. And when we say sand mining, Nilesh Kabrala ne ek anek proposal gala, manual sand mining should be allowed. Tane pahila sangpache Ganesh Chaturthicha timean ek shootout zalo kudchode. आता तुम्ही एक वकरूय मेलो खूप दिस लागले तो मेन कल्प्रिटात दोरपाक सगळ्यात फोटो येताले
of that accused along with Nilesh Cabral. That means Nilesh Cabral is somewhere, directly or indirectly, probably involved. त्या खातीर तो आता सेंड मायनींग थंय जावली म्हणटा इन सीआरझेड एरिया. आनी कितें उरलां सीआरझेड एरियान तो सांगता गोव्यातील पहिल्या चार मायनिंग ब्लॉकसाठीच्या ई ऑक्शनची प्रीबिड परिषद शुक्रवारी पार पडली. ज्या ज्या राज्यांमध्ये खाण व्यवसाय आहे तिथं ई ऑक्शन संपन्न झालं. ओडिसा सारख्या राज्याला या ई ऑक्शनमधून भरपूर महसूल प्राप्त झालाय. गोव्यालाही खाणींच्या ई ऑक्शनमधून मोठ्या महसूलाची प्राप्ती होईल असं खाण संचालक डॉक्टर सुरेश शानभोग यांनी गोवन वार्तालाविषयी बोलताना व्यक्त केलं. शुक्रवारी गोव्यातील चार मायनिंग ब्लॉकसाठीच्या ई ऑक्शनची प्री बीड परिषद संपन्न झाली. या प्री बीड परिषदेत 24 कंपन्यांनी सहभाग नोंदवला. यात बाहेरील कंपन्यांसह गोव्यातील कंपन्यांचाही समावेश होता. प्री बीड परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला. ई ऑक्शनच्या माध्यमातून देशातील इतर राज्यांना चांगला महसूल मिळतोय. गोव्यालाही खाणींच्या ई ऑक्शन माध्यमातून चांगला महसूल प्राप्त होईल असा विश्वास खाण खात्याचे संचालक डॉक्टर सुरेश शानभोग यांनी गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना व्यक्त केला. सर आता मायनिंग ऑक्शन जावपाचे असं पळया त्याच्या पहिली ती प्री कॉन्फरन्स जाता ती झाली. सो सर तेतून कसो किती रिस्पॉन्स असलो कितल्यो कंपनी वाटेकार जातल्यो जाल्ल्यो आणि खंयच्यो सर त्यो कंपनी बीन अशें किती ते तुमकां खबर आसा ते फर्स्ट एनआयटी आमी 30 सप्टेंबराक आमी काढली चार ब्लॉकाची. ताजे बिडींग शेड्यूल आमी ऑलरेडी दिल्ले आसा. ते बिडींग शेड्यूल प्रमाणे काल प्री बीड कॉन्फरन्स म्हणून गेला. ते प्री बीड कॉन्फरन्सान 24 कंपनीसान इंटरेस्ट दाखयला त्यांनी अटेंड केला. तांतू आमी दोन प्रेझेंटेशन केला. एक SBI कॅप्स आमचे ट्रान्झॅक्शन एडवायझरी सर्व्हिसेस आसात आणि टेंडर डॉक्युमेंट आणि त्याचे जे सेलेंट फीचर्स सगळे त्यांनी कव्हर करून एक प्रेझेंटेशन दिला. ओके मागीर ते टेंडर जाता ते ऑप्शन जाता ते पोर्टल मॅनेज करता MSTC. होय त्यांनी एक ते MSTC कसे ऑप्शन करते त्याचे प्रोसिजर किती असतात त्यांनी एक ते प्रेझेंटेशन केला. ताजे मागीर एक Q&A सेशन केला आम्ही आणि त्यांचे किती क्लॅरिफिकेशन द्यायचे ते सगळे क्लॅरिफिकेशन ऐकून घेतला आम्ही आणि एक बरे हे Q&A सेशन झाला. आमकां रिटर्न क्वरीज आयिल्ले आसा हो खूब आयला रिटर्न क्वरीज. ते रिटर्न क्वरीज आमी ताजे आन्सर दिताले आता 3 तारीख पर्यंत आमकां दिले एज पर शेड्यूल आमकां 3 तारीख पर्यंत रिटर्न क्वरीज आन्सर अपलोड करचे पडटा. प्रतिसाद बरो आयिल्लो आसा. रिस्पॉन्स इज व्हेरी गुड बोथ गोवन कंपनी एज वेल एज आउटसाइड कंपनी हॅव अटेंडेड. आमी ते बिडींग प्रोसेस कॉन्फिडेन्शियलिटी दवरची पडटा. आमी ते कंपनी कोण आयले कितें आयले आमी ते सांगूं शकना. सो कॉन्फिडेन्शियलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू अदरवाइज रेस्पॉन्स खूप बरो बरो असलो. सर दुसरे तुम्ही म्हटले क्वेरीज त्यांच्यानी काढल्या पाहिजे कसल्यो क्वेरीज बिन सर किती कशी किती ते सांगले नाही. दॅट इज ऑल अ पार्ट ऑफ दी बीड प्रोसेस. बीड खंयचे बीड प्रोसेस रिलेटेड मॅटर आम्ही ते हाजेर आम्ही भायर उलोवंक शकना. ओके सो इट्स रिलेटेड टू बीड असतात ते त्यांनी खंयची क्वेरी काढतात क्लॅरिफिकेशन मागतात असं ते पार्ट ऑफ बिल्ड प्रोसेस. ओके सो सर हाऊ यू आर लुकिंग इन टू दिस रिस्पॉन्स तुम्ही म्हणता बरो असा. सो व्हेरी एक्सलंट रिस्पॉन्स. सो एज अ डायरेक्टर ऑफ माइन्स हाऊ डू यू लुक फॉर दिस फुडे कसे जातलं फ्युचर कसं पळता तुम्ही कसे किती सगळे देशांत देशभर खाई खाई मायनिंग असा सगळे स्टेटात ऑलरेडी ऑप्शन झाले असा. ओरिसा हातून लिडींग असा ओरिसा. तुमका सांगल्यार आश्चर्य जाऊ शकता की ओरिसा लास्ट इयर एकच वर्षात इन वन इयर तांकां 49,000 करोड तांकां मायनिंगातून ऑप्शनात थ्रू ऑप्शन प्रिमियम म्हणून दिसत तांकां ते रेव्हन्यू आयिल्लो आसा. दॅट इज मोर ऑर लेस डबल दी इवन कमर्शियल टॅक्स रेव्हन्यू. तांचे कमर्शियल टॅक्स रेव्हन्यू 25,000 कोटी आसा. मायनिंग थंय सरपास करून 49,000 करोड गेला. तशें म्हणून सांगल्यार हे ऑप्शन केल्ले निमित स्टेटाक बरो रेव्हन्यू येवपाचे हे आसा. दुसरे सगळे स्टेटान केल्या गोंयान स्टार्ट केल्ले आसा. आमचे हे फर्स्ट NIT ऑप्शन आमी डिसेंबरात सोपयताले आणि तसे आणि फुडे NIT काढतले. म्हापसा येथील कदंबा बस स्थानकावर किरकोळ अपघाताच्या कारणास्तव टॅक्सी चालक पिता पुत्रांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हा प्रकार नेमका काय आहे पाहूयात. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईनंतरही राज्यातील गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी सुरू आहे भर बाजारात असो अथवा अन्य सामाजिक ठिकाणी.
लोकांवर सुरी हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. शुक्रवारी म्हापसा येथील कदंब बस स्थानकावर एक असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. म्हापसा येथील कदंब बस स्थानकावर किरकोळ अपघाताच्या कारणास्तव पर्यटक टॅक्सी चालक पिता आणि पुत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी चंद्रकांत शिरोडकर आणि पुत्र ब्रिजेश शिरोडकर हे आपल्या पर्यटन टॅक्सीतून म्हापसा येथील नवीन कदंब बस स्थानकावर पर्यटक प्रवाशांना सोडायला गेले होते. त्यावेळी संशयित आरोपीने अचानक आपली दुचाकी कार समोर घेतली, त्यामुळे कारची धडक दुचाकीला बसली. संशयिताने नुकसान भरपाईचे पैसे मागितले. हे पैसे देण्याचे सांगूनही संशयिताने पिता पुत्राला शिवीगाळ केली. त्याचवेळी संशयित समीर पेडणेकर यांनी ब्रिजेश शिरोडकर यांच्यावर सुऱ्याने हल्ला केला. त्यांच्या छातीवर व तोंडावर सुऱ्याचे घाव घातलेत, तर मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या चंद्रकांत शिरोडकर यांच्या पाठीवर वार केला. त्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पोबारा केला. आम्ही कानोई ते आम्ही दोघी कानोईच्यान आमच्या भाडे आसले म्हापसा बस स्टॉपार ड्रॉपा न्यू म्हापसा बस स्टॅन्ड थंय आम्ही ड्रॉपा गेल्ले. कितक्यांक सुमार? सारखे 4:05 आसताना किंवा 4:00 आणि आम्ही थंय पावले. लगेज वयर हाडली, ती लगेज काढटाले आम्ही. ती एकट्या हेल्प करून लगेज हांवें काढली. आम्ही दोग जाण कोण डिओ घेऊन हे एप्रिला गाडी घेऊन येले, GA03AE8628 ब्लॅक आणि रेड कलर. आणि दोघी जाण येले आसता आणि माझ्या गाडयो फुडल्यान ही घातली बँड करून. मला काय खबर ना, पण पहिल्यो ही घातले ती. आणि हा लगेज काढलो ते सायडीन टू व्हिलर पार्किंगा, फोर व्हिलर पार्किंगा थंय पार्क करूंक ना हाडले. आणि मुद्दम अशी घातले आणि फाटल्यान बस येले आणि उड मारूंक लागले पॅक पॅक करून. म्हणलो फुडे घे फुडे घे, फाट्यान लायट लागले म्हणटकच ऑब्विसली हांव फुडेच घेतलो न्हू. आणि माझी गाडी उच आणि तेणी बँड करून सायड स्टँडार होती, म्हाका जावपाक ना. आणि हांव फुडें काडटा कट कर ती मातशी पडली, तितल्यान हांवें ती पयली उखल्ली, उखलून दिली. तो म्हणलो आपल्या गाडयेचेर मारलो डॅमेज केले. हांवें म्हणलें बाबा मातशी लागून पडले, कितें जालां डॅमेज म्हणटा तुजें? तो म्हणलो पळय हे जालां ते जालां, माझ्या गाडयेक कांय जालें, तेजे कांय ना, लिव्हर मोडला म्हणूंक लागला म्हणून बँड केला. ओके म्हटलं तुका हांव लिव्हर दिता घालूं ना म्हणूंक लागलो. तूं पयशे घे आनी गाय सोंग लागलो आनी उज्जत केली आनी म्हाका मारपाचें स्टार्ट. म्हाका मारपाचें स्टार्ट जेडी येयलो तेकाय बाबड्याक मारपाक मारता मारता लोक कोण हाडून आमचे सुर्य ओडल्या. ते म्हाका दोगांनी धरून म्हाजेरूय सुर्य ओडल्या. दोन टॅक्सी घेवन म्हापशा पोटाक लागून जोडपाक गेले, सोडपाक गेल्ले. हेंची मनमानी गुंडागिरी असली चल्ल्या म्हापशान. हांव वो तूं वो तूं वो बाबा आमची कितें दुस्मानी, आमचे आमचेच कित्याक? आमी हाती वयल्या आमचे पोट भरपाक आमी सोडपाक आमी तुमची उज्जत करून येवंक ना तेच आमकां मारल्या. तूं तुजो एक एक मिनटीची तूं तेका वळखतालो बीन? तूं पयली पयला तेका कोण मारल्या? पयली आमची वो फ्रेंडशीप बी तशी कांयच ना. फर्स्ट टाइम पळयला? हय फर्स्ट टाइम पळयला. आता तू अहे बाय फेस वळखीचे काय दिसतात, पण अहे फ्रेंडशीप हे बी आमचे कांयच ना बाबा. आमची कितें दुस्मान काय हा कितें ना बाबा. तुम्ही आमची फायल घेतल्या, कोणी दिल्या, बेश्टे देऊन उज्जत करता. दोग जाण. दरम्यान या घटनेनंतर पिता आणि पुत्रावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्यात ड्रग्ज आता समुद्रकिनारी भागात न राहता गोव्यातील ग्रामीण भागातही पोहोचलंय. मात्र नार्कोटिक कंट्रोल चांगल्या रीतीनं काम करत असल्याचं वक्तव्य करून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत गोवेकरांच्या डोळ्यात धूळफेक करतायत, असा आरोप TMCचे प्रवक्ते ट्रोजन डिमोलो यांनी केलाय. दरम्यान 2012 पासून राज्यात भाजपची सत्ता आहे, मात्र आजपर्यंत ड्रग्ज माफियांवर आळा बसू शकलेला नाही, असा आरोपही त्यांनी केलाय. 24 तारखेक मुख्यमंत्री प्रेसाक उलयता आसतना सांगले की ड्रग्जा बद्दल मिटींग जाल्या स्टेट्सांची आनी दॅट देयर इज व्हेरी प्राऊड ऑफ द एंटी नार्कोटिक सेल अँड दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब टू अरेस्ट ऑर टू एलिमिनेट ड्रग्स इन गोवा. वॉसल ऑफ फटींग स्टेटमेंट लोकांचे दोळ्यांनी धूळ घालपाचो प्रयत्न. आयज आख्खो गोंया बॉब मारता की ड्रग्स हॅव रीच द रिमोट विलेजेस. आनी हो सांगता आमचो मुख्यमंत्री की दे आर डुईंग व्हेरी गूड जॉब. आतां कसले जॉब करतात ते? टू सी दॅट इट रिचीज द रिमोट विलेजेस. इज दीस द गूड जॉब? Is this a charge of mine or is this a hue and cry of every Goan? Aaple bhurge pidatat gaav gaani mevatat atat drugs. Forget the coastal area is no more than this. It has reached the villages. Ata
हांव एक नोटिफिकेशन हाडूं सोदता तुमच्या की 2012 साठी हा बीजेपीचो सरकार गोंया आसा. फॉरगेटेड एव्हरी गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस इज वन पार्ट बट 2012 टील दीस डे 10 वर्सां जाली बीजेपीचो सरकार गोंया आसा. आनी ह्या हितून कोणी सांगतलो की ड्रग्स कमी जावं ना पूण ड्रग वाडत रावत. And this is the cry of every mother, every parent. Ki burghe gharan le bhai sora le gaani la tinga drug no. Ani am to chief minister samdar that they are doing very good. Now, is this the good drug? Is it the drugs are available in the villages? Aa ek sangu sakta ya karan ka lagon. Goa vidhan sabhe कोण नेता उलयता विधानसभेन हाऊस कमिटी मांडलेली टू लुक इन टू द चार्जीस सिरियस चार्जीस ऑफ पॉलिटिशियन पुलिस अँड द ड्रग कार्टेल. मडगावातील श्री दामबाबाले घोडे या सांस्कृतिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय 113 दिंडी पथक स्पर्धा 17 आकाशकंदील स्पर्धा आणि फ्रूट अँड व्हेजिटेबल कार्विंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 6 नोव्हेंबर रोजी मडगावातील श्री दामबाब चौकात या सर्व स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दामोदर नाईक यांनी दिली आहे. श्री दामबाबाले घोडे सांस्कृतिक संस्थेच्या वतीनं मडगाव शहरांनी एक सांस्कृतिक चळवळ सुरू केल्यावर आता जवळजवळ 20-22 वर्ष झाली आणि तातूंतल्यान जेन्ना मडगांव शहरान आमी दिंडीच्या निमतान दिंडी पथक स्पर्धा घेतात त्याचबरोबर आकाशकंदील स्पर्धा घेतात आणि या वर्ष 17 आकाशकंदील स्पर्धा ही साजरी जाता. 113 दिंडीचो महोत्सव आसा. 113 वर्सां म्हणजे 100 वर्सांचो इतिहास आशिल्ली ही मडगांवकारांची दिंडी. जसे प्रत्येक कडेन एक खासियत आसा जांबावलीचो गुलाल किंवा लेरायची जात्रा किंवा बिरभद्र किंवा घोडेमोडणी त्याचप्रमाणे मडगाव शहरातली गोयची फामाद श्री दामबाबाले घोड्याच्या संस्थेतर्फे श्री हरिमंदीर देवस्थाना कडल्यान दिंडी पथक स्पर्धा सुरू जातली आणि त्याचबरोबर गार्डना कडेन जी तिसरी बैठक लागता थंय आकाशकंदील स्पर्धा आसतली आणि फ्रूट कार्विंग स्पर्धा आसतली. ह्या वेळार सगळ्या कडेन मागता श्री दामबाबाले घोडे जसे हेल्थ सेक्टरान आमी कशे हेल्थ चेकअप आसतले एज्युकेशन हांगा तेन्ना मेरिटेरियस स्टुडंट्स सुद्दां तांकां फेलिसिटेशन करप तांकां प्रोत्साहन दिवप. दिंडी पथक स्पर्धेक पयले बक्षीस आसतले ते 33,333. दुसरे बक्षीस आसतले 25,000. तिसरे आसतले 20,000. ताजे भायर आमी कॉन्सोलेशन प्रायजीस दवरल्या 3 दिंडीक जे कॉन्सोलेशन प्रायज जिखतले ते 3-5,000 बक्षीस मेळटली. आनीक ताजे उपरांत जी इंडिविजुअल प्रायजीस आसतली पकवाज वादक कॉस्ट्यूम बेस्ट कॉस्ट्यूम आनी बेस्ट सिंगर आमकां 1,000 बक्षीस मेळटले. ह्या दिंडी स्पर्धेक एकूण आमी अपेक्षीत करता ते मिनिमम म्हणटी 15 पदकां ह्या वर्साक येतली. गेले वर्साक कोरोनाची सेकेंड वेव्ह आसली तरी सुद्दां भरघोस प्रतिसाद आमकां मेळ्ळो. त्या पळयत ह्या वेळार आनीक 3-4 पटीन प्रतिसाद मेळपाक जाय. आकाश कंदिलाची जी बक्षिसां आसात ती इनोव्हेटीव आनी ट्रेडिशनल अशी 2 प्रकारची आकाश कंदील कॉम्पिटिशन आमी घेतात. ह्या आकाश कंदिलाची पयली बक्षीस आसा 6,001 रुपया. दुसरे आसा 5,001. तिसरे आसा 4,001. चवथे आसा 3,001 आनी पांचव्यो आसा 2,001. फ्रूट कार्विंगाक आसा 3,000 पयलें बक्षीस, दुसरें 2,000 आनी तिसरें 1,500. हे सगळें दिता आसतना आमी पळयतात की आकाशकंदील जे ट्रेडिशनल आकाशकंदील आनी इनोव्हेटीव आसा ते स्ट्रिक्टली कोण्याचेच आसपाक जाय. कोण्याचे आसा त्याच आकाशकंदिलाक एंट्री आसतली आनी एंट्रीचो टायमींग आसतलो 8:30 व लास्ट एंट्री घेतली. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.